मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज या व्हिडिओमध्ये जंगलामध्ये सापडणाऱ्या राण भाज्यांच्या संदर्भातली माहिती आणि त्याची रेसिपी ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जंगलामध्ये अनेक पद्धतीच्या सेंद्रिय भाज्या सापडत असतात आणि त्या भाज्या अँटीटॉक्सिन म्हणून काम करत असतात त्या अँटीटॉक्सिनच्या भाज्यांच्यापैकी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे जठरागणी वाढवणारी ही आळंबी रक्तदोष आणि रक्त शुद्धीकरणावर भारंगीची भाजी खाली जाते भारंगीच्या पानापासून आणि फुलापासून ही भाजी बनवली जाते मूळ व्याधीवर अतिशय जालिम औषध म्हणून नालाच्या भाजीकडं पाहिलं जातं नालाची भाजी बाजारात बऱ्याचदा विकायला येत नाही नालाच्या भाजीनंतर आपल्या शरीरामध्ये आयरन कमी असेल तर आळूचे गरगटे किंवा आळूच्या वड्याही केल्या जातात मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण ठेवणारी ही भाजी म्हणजे जंगली कारले या जंगली कारल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्यांचे प्रकार बनवले जातात लैंगिक शक्ती वाढवणारी भाजी ही बहुगुणी आहे तिची पावडरही केली जाते तिच्या पानापासून सुंदर भाजी बनवली जाते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे सेंडवेलची भाजी सेंडवेलला काही भागामध्ये मोरवेल असेही म्हणतात या भाजीचा सर्वाधिक उपयोग सांदे दुखीवरच केला जातो त्यासाठी या वेलाचे कंद बाहेर काढले जातात या कंदापासून ही भाजी केली जाते हे कंद आणून उकडले जातात आणि त्याचा लेप ही कधी कधी दुखणाऱ्या सांध्यावर केला जातो उपासीपोटी या कंदाचे सेवन केल्यानं ते अधिक गुणकारी होते असे अनेक वैद्यांचं मत आहे त्याला उपकंद असतो तो कंद बाजारातील रत्ताळ्यासारखा दिसतो पण त्याचा रंगही पांढरा असतो त्याच्यामध्ये जेलीसारखा पदार्थ असतो हा कंद उपासीपोटी खाल्याने भूक अधिक लागते आणि पचनक्रियाही वेगानं होते असे कंद काढून घराशेजारीही लावले जातात त्याची काही ठिकाणी शेतीही केली जाते त्यामुळे या भाजीच्या कंदाला अतिशय महत्त्व आहे पाऊस पडून गेल्यानंतर साधारणपणे एक महिन्याने जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही भाजी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते झाडाझुडपांच्यावर हे वेल वाढतात बऱ्याचदा या वेलाचे सेंडे बाहेर येतात या सेंडांच्या पासून भाजी केली जाते म्हणून याला सेंडवेल असंही म्हटलं जात या वेलावर छोटे छोटे असे काठे असतात या काठ्यांच्या पासून कोणत्याही पद्धतीची इजा होत नाही पाऊस पडल्यानंतर ही भाजी कशी केली जाते त्याची रेसिपी नेमकी काय आहे आणि अगदी साध्या पद्धतीनं रानभाज्या कशा कराव्यात की ज्याच्यामध्ये सेंद्रियपणा जिवंत राहावा आणि आपल्या शरीरातलं टॉक्सिन दूर व्हावं याच्यासाठी हा व्हिडिओ बघणं पूर्ण महत्त्वाचं आहे जंगलामध्ये जाऊन ही भाजी जमा करणं गोळा करणं हे अतिशय जिखरीज आणि कष्टाचं काम आहे त्यामुळं बाजारामध्ये बऱ्याचदा आदिवासी लोक किंवा काही शेतकरी लोक ही भाजी विक्रीला घेऊन येतात त्यांच्या कष्टाकडं बघून त्याला योग्य किंमत देणं गरजेचं आहे कारण ही भाजी सजी उपलब्ध होणारी नाही अशी भाजी घरामध्ये घेऊन येणं ती कोणत्याही पद्धतीनं न चिरता त्याला धुवून घेणं आणि ती धुवून घेतल्यानंतर मगच तिला चिरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आता बघूया आपण तिची रेसिपी नेमकी कशी असते ती Okay. मित्रांनो ही साध्या आणि सोप्या पद्धतीनं चुलीवरची भाजी तयार झाली अशा रानभाज्या तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाल्याच पाहिजेत की ज्याच्यामुळं तुमच्या शरीरातील काही विषद्रव्ये आपोआप बाहेर निघून जातील आणि त्याचे औषधी गुणधर्मही तुम्हाला फायदेशीर ठरतील या सेंडवेलाचा मोहरही वापरला जातो अर्थात याला फुलंही म्हणतात गणेश चतुर्थीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो गणपतीच्या एका दिवशी त्याचा प्रसाद म्हणूनही वापर केला जातो तुमच्याकडे याला काय म्हणतात हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर बघूया पुढचा कोणता व्हिडिओ आहे भन्नाट तोपर्यंत धन्यवाद